मी बैठकीला जाणारे मला निमंत्रण आहे आणि आज अशोकराव चव्हाण भाजपमध्ये जातात असं तुमच्याकडनंच मी ऐकलं आहे, परंतु माझी चर्चा आहे की तर मी काँग्रेसमध्ये राहणार आहे आणि काँग्रेसने मला ह्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात हिरो केलं आहे. महाविकास आघाडीशी सर्व कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत बसवलं आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये मी हॅप्पी आहे आणि काँग्रेसचा काळ येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचा काळ चांगला असेल. आज ज्या पद्धतीने आदर्श भाजपमध्ये चालला आहे आता तिकडे आदर्श लग लाभू राहो, कारण ज्या आदर्शामध्ये साहेब चव्हाण साहेबांच्या विरुद्ध त्यांनी रान उठवलं, ज्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्यावर आक्षेप नोंदवले, त्यांनाच आज आदर्श लागतो, तर त्यांनी तो आदर्श घ्यावा. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःला महासत्ता समजते, पण भारतीय जनता पार्टी सगळ्यात दुबळी पार्टी आहे आणि ह्या दुबळी पार्टीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस फुडून तिकडे नेतात. ह्याचाच अर्थ की ते कुमकुत आहेत आणि त्यांच्याकडची लोकं जी आहेत ती कुठेही सत्ता आणण्याच्या लायकीची नाहीत असं त्याचं चित्र उभं राहते. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात आगे आगे देखो, तर आगे आगे देखो तर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेत आणि उपमुख्यमंत्री अजून कुठं जातील ते आगे आगे आपण बघूया, कारण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये नेता जरी एखाद्या पक्षात गेला तर मतदार राजा हा तिथंच राहतो आणि मतदार राजा हा शुद्धीत असतो, तो बघत असतो आणि तो येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्याचं काम करतात त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.